नमस्कार मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जे विद्यार्थी केंद्रीय लोकसेवा आयोगाची तयारी करत आहेत, म्हणजेच UPSC सिव्हिल सर्व्हिसेसची तयारी करीत आहे, अशा विद्यार्थ्यांसाठी ही एक सुवर्ण संधी असणार आहे. म्हणजेच महाराष्ट्रातील सारथीतर्फे मराठा कुणबी, कुणबी मराठा आणि तसेच मराठा कुणबी या समाजातील विद्यार्थ्यांसाठी ही कोचिंग अवेलेबल करून देण्यात येणार आहे. त्यासाठी आपल्याला ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरायचा आहे. हा अर्ज तुम्हाला कशा पद्धतीने भरायचा, याच बद्दलची सर्व माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे. आणि तुम्हाला हा फॉर्म लवकरात लवकर भरायचा आहे, कारण याची तारीख ही शेवटची 20/9/2021 आहे. म्हणजे या महिन्यातली 20 तारखेला शेवटचा अर्ज भरण्याची तारीख आहे. म्हणजेच या पद्धतीने तुम्ही 20 तारखेपर्यंत अर्ज भरू शकता आणि ऑनलाईन पद्धतीने हा तुम्हाला अर्ज भरायचा आहे. तर हा अर्ज आपण तुम्ही ऑनलाईन पद्धतीने कशाप्रकारे भरू शकता हे आपण पाहणार आहोत. जर तुमच्याकडे डेस्कटॉप किंवा कम्प्युटर काही अवेलेबल नसेल तर तुम्ही मोबाईलमध्ये देखील हा अर्ज भरू शकता. हा अर्ज मोबाईलमध्ये कशा पद्धतीने भरायचा हे देखील तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवले जाणार आहे. तुम्हाला डेस्कटॉप मोडमध्ये तुमचा मोबाईल तुम्हाला करून घ्यायचा आहे. तुम्हाला राईट साईडला 3 डॉटवर क्लिक करायचा, डेस्कटॉप मोडमध्ये तुमचा मोबाईल हा करून घ्यायचा. त्या पद्धतीने तुम्ही अर्ज भरू शकता ऑनलाईन पद्धतीने मोबाईलमध्ये. आता आपण एकदा गुगल क्रोम ओपन करून घेतलेलं आहे, तुम्हाला सुद्धा गुगल क्रोम ओपन करून घ्यायचं आहे. आणि तुम्हाला इथं सारथी महाराष्ट्र हे तुम्हाला नाव टाईप करायचं आहे. होऊ शकते इथं सारथी महाराष्ट्र नाव आहे हे तुम्हाला नाव टाईप करून घ्यायचं आहे. तुम्हाला एक नंबरला वेबसाईट दिसत असेल, sarthi-maharashtra.gov.in ही वेबसाईट तुम्हाला ओपन करून घ्यायची आहे. इथं खाली बरेचसे वेबसाईट आहे तुम्हाला काही ओपन करायचे आणि त्यांचीच वेबसाईट आहे. परंतु आपल्याला एक नंबरला दिसत असेल काही कन्फ्युज होण्याचं काम नाही, तुम्हाला एक नंबरची वेबसाईट ओपन करून घ्यायची आहे. तुम्ही पाहू शकता इथं नोटीस बोर्डचं आलं होतं, इथं URL ह्या ओपन करून घेतलं आहे. तुमच्यासमोर इथं खूप सारी अशी माहिती वरती हे टॅब दिलेले, या टॅबला ओपन करण्याची काही गरज नाही. आता खाली तुम्ही पाहू शकता इथं बरेचसे इथं दिलेले आहे. इथं महाराष्ट्र इंजिनिअरिंग सर्व्हिसेस आहे, याचेसुद्धा आपलं काम नाही. आपल्याला डायरेक्ट UPSCवर यायचं आहे. खाली इथं पाहू शकते UPSC सिव्हिल सर्व्हिसेस 2022 कॉम्पिटेटिव्ह एक्झाम कोचिंग, म्हणजे कोचिंगसाठी कंडक्ट करण्यात येणार आहे. ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरायचे याची माहिती दिली इथं. आता ॲडव्हर्टिजमेंट तुम्हाला इथं दाखवलेली पाहू शकता, ही असणारी ॲडव्हर्टिजमेंट. याची PDF तुम्हाला इथं डाउनलोडच्या ऑप्शनवर क्लिक करायचं, डाउनलोड करून घ्यायचं. आता गाईडलाईन्स असणारे त्यांना कॅन्डिडेट ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म, इथं आपल्या नावाचं बटन आहे. इथं आपल्या नावाच्या बटनावर क्लिक करून आपण ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरणार आहोत. जर तुमच्याकडे काही डॉक्युमेंट अवेलेबल नसेल तर तुम्ही अंडरटेकिंग फॉर्म देखील तुम्ही डाउनलोड करू शकता. का सर्टिफिकेट नसेल, नॉन क्रिमिनल नसेल, हे तुम्ही डाउनलोड करू शकता. आता इथं पाहू शकता डाउनलोडच्या बटनावर क्लिक केलेलं आहे, ते डाउनलोड झाले इथं विद्यार्थी हमी पत्र. इथं आपल्याला दिसत असेल हे तुम्हाला नॉन क्रिमिनल असेल, जात प्रमाणपत्र असेल तुमच्याकडे नसेल तर तुम्ही 15 दिवसाच्या आत हे तुम्हाला पुणे संस्थेला इथं द्यायचं आहे, सारथी संस्थेला. आता आपण इथं पुन्हा बॅक येऊया, हे तुम्हाला इथं डाउनलोड करून घेऊ. तुम्ही एकदा पाहू शकता आपण पुन्हा होमस्क्रीन आलं आहे, गाईडलाईन्स दिल्या, गाईडलाईन्स इथं पाहू शकता. इथं काही गाईडलाईन्स आहे, या तुम्हाला वाचून घ्यायचे आहे. म्हणजे फॉर्म भरण्याच्या आधी तुम्हाला सर्व गाईडलाईन्स वाचायचे आहे. आता एक सांगायचं म्हणजे जर तुम्ही शेवटच्या वर्षात असाल तर तुम्ही हा फॉर्म भरू शकत नाही, कारण इथं तुम्हाला दिलेलं आहे की तुमचं इथं पाहू शकता इथं शैक्षणिक अर्हता दिली आहे. म्हणजे तुम्हाला मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी किंवा महाराष्ट्र शासनाने पदवी समतुल्य असल्याचे घोषित केली तत्सम अर्हता. म्हणजे तुम्हाला पदवी असणे, तुमचा सर्टिफिकेट असणे गरजेचं आहे, तरच तुम्ही हा फॉर्म भरू शकता. शेवटच्या वर्षी ते फॉर्म भरता येणार नाही, इथं वयाची अट दिलेली आहे. आता तुम्हाला फॉर्म कसा भरायचा आपण एकदा जाणून घेऊया. नाही तर इथं पाहू शकता नॉन क्रिमिनल असेल तुम्ही इथं ते हमीपत्र इथे अपलोड करू शकता फॉर्म भरून. आता आपल्या इथं कॅन्डिडेट ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म, आपल्या नावाचे बटन क्लिक करायचं आहे. आता आपल्या इथे दोन ऑप्शन दिसत असेल, एक लॉग इन आहे, हे क्रिएट न्यू अकाउंट आहे, रिसेट युअर पासवर्ड. जर तुम्ही पासवर्ड तयार केला नसेल तर तुम्ही इथं करू शकता. आणि जर तुमच्याकडे अकाउंट नसेल तर तुम्ही देखील इथं तयार करू शकता. आता माझ्याकडे अकाउंट आहे, त्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम क्रिएट न्यू अकाउंट, म्हणजे तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर तुम्ही नवीन पद्धतीने अकाउंट कसं तयार करू शकता एकदा इथं जाणून घेऊया आपण. त्यासाठी आपण क्रिएट न्यू अकाउंटवर क्लिक केली, तुम्हाला तुमचा ईमेल ॲड्रेस टाकायचा आहे, त्यानंतर इथं युजर नेम टाकायचं आहे, पासवर्ड टाकायचा, पासवर्ड कसा असला पाहिजे इथे सुद्धा दिलेली तुम्हाला, एक स्पेस असला पाहिजे, त्यानंतर हायफन ॲपोस्ट्रॉफी असलं पाहिजे, अंडरस्कोर असला पाहिजे, सिग्नेचर पाहिजे, कोणतरी एखादं साईन पाहिजे, ॲट द रेट, त्यानंतर इथं पासवर्ड कन्फर्म करायचा, त्यानंतर पर्सनल कॉन्टॅक्ट फॉर्म आहे इथं टिक करू शकता. इथं खाली वाचायचं तुम्हाला, गरज असेल तुम्ही टिक करायचं, नसेल तर काही गरज नाही. आणि क्रिएट न्यू अकाउंटवर क्लिक करायचा, तुम्ही इथं सर्व माहिती भरणार, त्यानंतर क्रिएट न्यू अकाउंटवर तुम्हाला क्लिक करून अकाउंट कशा पाहिजे तुम्ही आहे अकाउंट तयार करू शकता सारथी वेबसाईटवर. आता मी पाहू शकते इथं सर्व माहिती भरलेली, ईमेल ॲड्रेस भरला, युजर नेम भरला, पासवर्ड टाकलं, त्यानंतर खाली इथं टिकसुद्धा केलं पर्सनल कॉन्टॅक्ट फॉर्मवर, त्यानंतर क्रिएट अकाउंटवर क्लिक करायचं आहे. आता पाहू शकते इथं युजर नेम अवेलेबल नाही म्हणते, आता युजर नेम आपल्याला दुसरं टाकायचं आहे. आता पुन्हा आपण खाली वेळ पासवर्ड ते पुन्हा टाकायचं, म्हणजे जेव्हापर्यंत तुमचं युजर नेम अवेलेबल होत नाही तोपर्यंत तुम्हाला युजर नेम सर्च करत राहायचं आहे. पासवर्ड तुम्हाला पुन्हा इथं टाकायचं आहे. पाहू शकता आपला युजर नेम तयार झाला, इथं जाऊ पाहू शकता तुम्ही, झूम करून दाखवतो तुम्हाला, रजिस्ट्रेशन सक्सेसफुल, UR लॉग इन, हे तुम्हाला इथं पासवर्ड सेव्ह करायचं, सेव्ह करून घ्या तुम्ही एकदा. तुम्ही इथं पाहू शकता रजिस्ट्रेशन हे आपलं सक्सेसफुल झालेलं, म्हणजे तुमच्या जीमेलवर जीमेल देखील आला असेल, तुमचं रजिस्ट्रेशन झालं, पासवर्ड तुम्हाला दाखवत असेल, स्क्रीनवर तुम्हाला फोटो दाखवतो मी, अशा पद्धतीने तुम्हाला जीमेल आला असेल. तुम्हाला आता पुन्हा मेन स्क्रीनवर यायचं,
त्यानंतर तुम्हाला लॉग इन आय डी ते टाकून लॉग इन करून घ्यायचं. आपण मेन स्क्रीन आलो, त्यानंतर नोटीस बोर्डवर आलो. तुम्हाला पुन्हा इथं दाखवतो, होम स्क्रीन आलो मी. आता ही होम स्क्रीन आहे, त्यानंतर इथं अबाउट अस आहे, त्यानंतर मेन ऑब्जेक्टिव्ह आणि नोटीस बोर्ड. आपण इथं दाखवलं होतं बघा, इथं सूचना फलक म्हणजे नोटीस बोर्डवर यायचं आपल्याला. नोटीस बोर्डवर आलो आपण, त्यानंतर खाली इथं जायचं आहे. आता आपण इथं सिव्हिल सर्व्हिसेस आलो 2022 कॅन्डिडेट ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म, अप्लाय नावर आपल्याला क्लिक करायचं आहे. आता इथं पाहू शकता आपण जे पण युजर आय डी मी पासवर्ड टाकला होता, डायरेक्ट मी लॉग इन केलं होतं. आता मी हे लॉग आउट करणार आणि दुसऱ्या अकाउंटवर मी लॉग इन करणार आहे. आता मी लॉग इन केलं होतं दुसऱ्या अकाउंटवर, ते लॉग इनचं आय डी टाकतो, पासवर्ड टाकतो आणि लॉग इनच्या बटनावर क्लिक करतो. पाहू शकता आपण लॉग इन झालेलं आहे, इथं पासवर्ड ते विचारत आहे काही नेवर करून घ्या तुम्ही. आता आपण लॉग इन झालेलो आहे अकाउंटमध्ये, माझा युजर आय डी दिसत असेल. त्यानंतर इथं एडिटचं ऑप्शन आहे, सबमिशनचं ऑप्शन आहे. मी काही सबमिशन केलं असेल पहिल्यांदा, काही फॉर्म भरला असेल, ते देखील इथं दाखवत आहे. पाहू शकता इथं एम पी सी सबऑर्डिनेट म्हणजे ग्रुप बीसाठी, पी एस आय एस टी आणि ए एस ओसाठी मी फॉर्म भरला होता, याचीसुद्धा इथं दाखवले. म्हणजे मी या संस्थेवर कोणकोणते फॉर्म भरले होते याचीसुद्धा इथं माहिती दिलेली. आता आपण इथं पुन्हा व्ह्यूवर जाऊया, त्यानंतर इथं होम स्क्रीनवर येऊया पुन्हा आपण. तुम्ही पहिल्यांदा अकाउंट बनवून असेल तर तुम्हाला इथं काहीच दाखवणार नाही. आता मी नोटीस बोर्डवर आलो, त्यानंतर इथं पुन्हा आपलं यू पी एस सी यायचं, त्यानंतर आपल्या नावावर क्लिक करायचं. आता इथं आलेलो आहे स्टार्टचं ऑप्शन आहे, इथं तुम्हाला तुमचा आधार क्रमांक टाकायचं आहे, त्यानंतर फोटो सिग्नेचर टाकायचे. फोटोची साईज ही 1 MB असली पाहिजे. इथं काय असं दिलेलं नाही, याची साईज किती असली पाहिजे म्हणजे 1 MB साईज पाहिजे, त्याची हाईट कशी पाहिजे, लांबी रुंदी कशी पाहिजे, याची काही दिलेलं नाही. लिमिटेशन्स काही नाही, तुमचं फक्त 1 MB लिमिट असली पाहिजे फोटोची. त्यानंतर तुम्हाला इथे सिग्नेचर अपलोड करायची, त्यानंतर इथे दिसलं आहे यू हॅव पास एनी ग्रॅज्युएशन, आपण येस करायचं. जर तुम्ही नो केलं तिथं दाखवत आहे यू आर नॉट एलिजिबल फॉर दिस स्पॉन्सरशिप, म्हणजे ह्या फॉर्म तुम्ही भरू शकत नाही. म्हणजे तुम्हाला पहिल्यांदा सांगितलं होतं की तुम्हाला सर्वप्रथम गाईडलाईन आहे पूर्णपणे वाचायची, त्यानंतरच फॉर्म फिल करायचा. तर आपण केलं इथं हॅव यू पास एनी ग्रॅज्युएशन. आता मी हे तुम्हाला डेमोसाठी दाखवणार आहे, त्यामुळे मी इथं पास केलेलं आहे. ते डिग्री दाखवते कोणती, आता मी बी एस सी ॲग्रिकल्चर करतो इथं. आता मी बी एस सी ॲग्री केली, त्यानंतर यू इयर ऑफ पासिंग डिग्री. आता इथं पासिंग इयर विषयी म्हणजे तुम्ही कोणत्या वर्षी पासिंग झाला तुमची पदवी. त्यानंतर इथे विषयात आहे आर यू बेनिफिशियरी ऑफ एनी स्पॉन्सरशिप स्कॉलरशिप फेलोशिप स्कीम बाय सारथी पुणे, म्हणजे तुम्ही सारथी पुणेतर्फे जी एखादी तुम्हाला स्कॉलरशिप मिळाली असेल, स्पॉन्सरशिप मिळाली असेल, किंवा तुम्हाला पी एच डी काही करण्यासाठी फेलोशिप मिळाली असेल, जर तुम्ही त्यांचे फायदे घेतलेले असेल, बेनिफिशियरी असाल, तर तुम्ही इथं करायचं आहे येस किंवा नाही. म्हणजे तुम्ही कशासाठी तुम्हाला इथं मिळले होते, म्हणजे इथं दिसत आहे यू पी एस सी 2019-20, एम पी एस सी 2019-20, यापैकी तुम्हाला कशामध्ये तुम्हाला सवलत मिळाली, म्हणजे तुम्ही स्कॉलरशिप किंवा फेलोशिप किंवा स्पॉन्सरशिप यामधून तुम्हाला कोर्स दिलेले, यापैकी तुम्हाला कशामध्ये मिळाली की नाही हे तुम्ही इथं पाहू शकता. आता मला काही मिळालं नाही, म्हणजेच मी फॉर्म अप्लाय केला होता पण मला काही मिळालं नाही अजून. आता मी तर नॉट ॲप्लिकेबल केलेलं आहे, तुम्ही असाल तुम्ही इथं ॲप्लिकेबल करू शकता आणि ती इथं पाहू शकता. जर तुम्ही पहिल्यांदासुद्धा सारथीचा लाभ घेतलेला असेल तर तुम्ही ॲप्लिकेबल नाही आहे, म्हणजे तुम्ही फक्त एकदा सीधा ॲप्लिकेबल करू शकता, म्हणजे तुम्हाला एकदाच लाभ मिळालेला पाहिजे. आणि ते विचारत आहे आर यू बेनिफिशियरी ऑफ एनी अदर गव्हर्नमेंट सेमी गव्हर्नमेंट ॲटोनॉमस प्रायव्हेट इन्स्टिट्यूट फॉर स्पॉन्सरशिप फेलोशिप प्रोग्राम, म्हणजेच ती इथं विचारत आहे तुम्हाला काही मिळाले असेल की नाही. आता इथं पाहू शकता आपण येस केलं तर इथंसुद्धा दाखवत आहे यू आर नॉट एलिजिबल फॉर दिस स्पॉन्सरशिप, म्हणजेच तुम्हाला एखादं गव्हर्नमेंट किंवा सेमी गव्हर्नमेंट किंवा ऑटोनॉमस किंवा प्रायव्हेट इन्स्टिट्यूटमधून काही स्कॉलरशिप फेलोशिप मिळाली आहे का किंवा कोचिंगसाठी. इथं पाहू शकतो वन टाईम लमसम बेनिफिशियरी स्कीम. आता आपण नोवर क्लिक करूया, त्यानंतर खाली पाहू शकते तुम्हाला तुमचं एस एस सी सर्टिफिकेट म्हणजे तुमचं 10वीचं प्रमाणपत्र, मी मार्कशीट म्हणत नाही, तुमचं सर्टिफिकेट म्हणतो आहे, सनद म्हणतो आहे. त्यानंतर तुम्हाला इथं पहिलं नाव टाकायचं, मधलं नाव टाकायचं आणि सरनेम टाकायचं. खाली तुम्हाला पर्सनल इन्फॉर्मेशन टाकायची, म्हणजे तुमची बर्थ डेट टाकायची, जन्मतारीख काय असेल ती पाहू शकता. जन्मतारीख टाकलेली नाही तर पाहू शकते इथं. आता जेंडर सिलेक्ट केलं, मेल सिलेक्ट केलं, तुम्ही इथं अपंग आहात का, तुम्ही येस केलं, तुम्हाला अपंगाचा प्रकार टाकायचा, म्हणजे तुम्हाला डिसेबिलिटी म्हणजे अपंग किती प्रमाण आहे, किती टक्के आहे, 30 असेल 40 असेल ते टाकायचं. नंतर फादर नेम टाकायचं, मदर नेम टाकायचं, आईचं नाव, वडिलांचं नाव टाकायचं. नंतर इथं स्टुडंट मोबाईल नंबर म्हणजे तुमचा मोबाईल नंबर टाकायचा. त्यानंतर तुमचा स्वतःचा स्टुडंट्स ओन म्हणजे स्वतःचा तुम्हाला ईमेल आय डी टाकायचा, फादर मोबाईल नंबर टाकायची काही गरज नाही. तुमचं लग्न झालेलं आहे की नाही इथं दाखवत आहे, आणि तुम्ही अनमॅरिड केलं तरी चालेल. पॅन नंबर टाकायचं, तुमचा पॅन कार्डचा नंबर, आपलं पॅन कार्डसुद्धा नंतर अपलोड करण्याची गरज आहे. आता मी अपंग नाही, त्यामुळे इथं नोवर क्लिक केलं, सर्व ऑप्शनही गेलेले आहे. त्यानंतर खाली तुम्हाला इथं फादर नेम टाकायचं, मदर नेम टाकायचं, म्हणजे हीच इन्फॉर्मेशन तुम्हाला पुन्हा भरायची, तुम्हाला दाखवली होती की. आता आपण खाली करस्पॉन्डन्स ॲड्रेस आहे, त्यानंतर कास्ट सर्टिफिकेट आहे. आता आपण एकदा ॲड्रेसचं पाहून घ्या, ॲड्रेस तुम्हाला तुम्ही ग्रामीण भागात येतात का शहरी भागात येतात हे तुम्हाला टाकायचं. आता मी इथं अर्बन टाकलं, त्यानंतर ॲड्रेस तुम्हाला फिल करायचा, तालुका टाकायचा, डिस्ट्रिक्ट टाकायचा म्हणजे जिल्हा टाकायचा, पिनकोड टाकायचा, स्टेट टाकायचा आपलं महाराष्ट्र स्टेट. जर तुमचा परमनंट आणि करस्पॉन्डन्स ॲड्रेस सेम असेल तर तुम्ही फक्त येसच्या बटनावर क्लिक करायचा, जर तुमचा नसेल तर तुम्ही नोच्या बटनावर क्लिक करायचा. आणि तुमचा परमनंट ॲड्रेस आहे तुम्ही योग्य प्रकारे भरू शकता कोणता परमनंट आहे, कारण का करस्पॉन्डन्स ॲड्रेस आहे तुम्हाला चांगल्या पद्धतीने भरायचं आहे. खाली आपलं कास्ट सर्टिफिकेट विचारत आहे, आता इथं विचारत आहे मराठा कुणबी, कुणबी मराठा, मराठा कुणबी, चारपैकी तुम्हाला एक
सिलेक्ट करायची कास्ट, आता मी मराठा सिलेक्ट केलेली आहे, पण ते विचारत आहे तुमच्या कसं कास्ट सर्टिफिकेट आहे किंवा लिव्हिंग सर्टिफिकेट आहे किंवा EW सर्टिफिकेट आहे. नसेल तुम्ही EW असेल तर EW देखील अपलोड करू शकता. दोन्ही नसेल तुम्ही इथं लिव्हिंग सर्टिफिकेट म्हणजे शाळा सोडल्याचा दाखला असेल तुमच्याकडे, 10वी किंवा 12वीचा असेल किंवा कॉलेजचा असेल, ते तुम्ही इथं अपलोड करायचं आहे. त्यानंतर विषयामध्ये लिव्हिंग सर्टिफिकेट, आता तुम्हाला इथं मी गाईडलाईन दाखवतो, इथं खाली पाहू शकता गाईडलाईन्समध्ये दिलेलं. इथं तुमच्याकडं अपलोड नसेल, तुमच्याकडं काही कास्ट सर्टिफिकेट नसेल, तुम्ही इथं पाहू शकता तुमच्या कास्ट सर्टिफिकेट जात नंबर नसेल तर शाळा सोडल्या दाखला देखील अपलोड करू शकता. म्हणजे आपल्या शाळेच्या दाखल्यासुद्धा असतं की आपली जात कोणती आहे, प्रवर्ग कोणता आहे, याच्यावर असू शकतं. ते तुम्हाला 15 दिवसाच्या आत तुम्हाला हमीपत्र द्यायचं, आता सध्या अपलोड करायचं हमीपत्र, आणि त्यानंतर 15 दिवसाच्या आत तुम्हाला सारथी संस्थेला हे प्रमाणपत्र अपलोड म्हणजे तुम्हाला द्यायचं आहे, तिथं पोहोचायचं आहे, म्हणजे सारथी पुणेला तुम्हाला सांगायचं पोहोचायचं आहे, जात प्रमाणपत्र काढलेलं आहे तुम्ही 15 दिवसाच्या आत. ती त्यांनी खाली नंतर पाहू शकता इथं डू यू हॅव ऑथराइज ऑफिसर सर्टिफिकेट, म्हणजे तुमच्या ऑफिसर सर्टिफिकेट कोणता आहे, मेन्शन आहे का कोणती कास्ट आहे ती. आता इथं ऑफिसरचा पाहू इथं ऑथॉरिटी टाकायची. आता मी तुम्हाला एक माझं कास्ट सर्टिफिकेट दाखवतो. आता हे माझं एक कास्ट सर्टिफिकेट इथं पाहू शकते, इथं ऑथराइज आहे सब डिव्हिजनल ऑफिसर, हे तुम्हाला टाकायचं आहे. तर आपण पुन्हा बॅकवर येऊया, इथं मेन स्क्रीन आलो, आणि इथं विचारत आहे कास्ट सर्टिफिकेट नंबर, EWS नंबर, सर्टिफिकेट नंबर. नंतर इथं पाहू शकता, आता मी दाखवतो फोटोवर, इथं पाहू शकता कास्ट सर्टिफिकेट सिरियल नंबर, हा तुम्हाला नंबर टाकायचा आहे. त्यानंतर इथं डेट आहे 1/2/2019 ही तुम्हाला टाकायचं आहे, डेट टाकायची तुम्हाला इथं. त्यानंतर इथं सिग्नेचर इश्यू ऑथॉरिटी सब डिव्हिजनल ऑफिसर टाकायचं आहे. तुमचं जे असेल तुम्हाला सर्टिफिकेट पाहिजे सर्व माहिती मिळून जाईल. मग तुम्ही पाहू शकता इथं डोमेस्टिक सर्टिफिकेट आहे का, म्हणजे आपण महाराष्ट्रातील रहिवासी आहोत, सगळेच असतात महाराष्ट्रातील रहिवासी जे फॉर्म भरणार आहे ते. त्यानंतर खाली पाहू शकता आर यू बिलॉंगिंग टू नॉन क्रिमिनल, आता आपण इथं नोवर क्लिक केलं तर आर यू नॉट इलिजिबल फॉर सारथी स्पॉन्सरशिप, म्हणजे आपल्याला लेस करायचं, म्हणजे तुमच्याकडे नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे. तुम्ही नोवर क्लिक तर तुम्ही ॲप्लिकेबल नसणार आहे सारथी स्पॉन्सरशिपसाठी. आता जर तुमच्याकडे नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट नसेल तर सांगितल्याप्रमाणे तुम्हाला 15 दिवसाच्या आत तुम्हाला का सर्टिफिकेट काढायचं आणि 15 दिवसाच्या आत तुम्हाला पुणेला पाठवायचं आहे. तुम्ही सध्या पुरतं आपण हमीपत्र देखील अपलोड करू शकतो. आता इथे विचारत आहे नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट, आपण नोवर क्लिक केलं खाली इथं पाहू शकता आर यू अप्लाय, म्हणजे तुम्ही अप्लाय केलं का, तुम्ही लगेच अप्लाय करून द्यायचं. आता आपल्याकडे आहे आपल्या इथं नॉन क्रिमिनल सर्टिफिकेटचा नंबर टाकायचा. आता मी तुम्हाला नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट दाखवायची गरज नाही, तुमच्याकडे सर्व असेल तर तुम्ही पाहू शकता त्याच्या नंबरवरती कॉपीमध्ये दिलेला असतो. आता आपल्याला खाली इथं इन्कम सर्टिफिकेट विचारत आहे, म्हणजे तुमचं इन्कम किती आहे, आपण इथं 1 लाखाची आत करून घेऊया. त्यानंतर खाली पाहू शकता इथं इन केस ऑफ CET इज कंडक्टेड, म्हणजे पाहू शकता इथं CET जर घेतली म्हणजे या स्पॉन्सरशिपसाठी तर तुम्ही इथं कोणतं सेंटर निवडू शकता. तुमच्या जवळपासचं सेंटर निवडा, तिथे 4 आहे पुणे, मुंबई, नागपूर आणि औरंगाबाद, मी औरंगाबाद निवडलेलं आहे. त्यानंतर खाली पाहू शकता इथं हॅव यू बीन सिलेक्टेड फॉर एनी पोस्ट थ्रू UPSC MPSC कॉम्पिटेटिव्ह एक्झाम, म्हणजे तुम्ही एखादा पोस्ट मिळाली आहे की तुम्ही किंवा सिलेक्ट झालेला आहे का, UPSC किंवा MPSC एक्झाम कंडक्ट करते त्याच्यामार्फत मला एखादं पद मिळालेलं आहे का. आता मी तर नो केलेलं असेल तर तुम्ही येस करायचा, तुम्ही येस केलं तर तुम्हाला एकदा एक्झाम निवडायची, म्हणजे कोणत्या तरफे तुम्हाला कोणतं पोस्ट मिळेलं, सिलेक्शन कधी झालं, काय नाही झालं, ही सर्व माहिती तुम्हाला इथं भरायची. आता मी इथं नोवर क्लिक केलं, हे ऑप्शन केलेलं आहे. आता इथं मेन्शन अदर एक्झाम नेम इथं टाकू शकता, टाकायची काही गरज नाही, नंतर नसेल तर काही गरज नाही तुमच्याकडे. इथं एम्प्लॉयमेंट डिटेल, म्हणजे तुम्हाला काही रोजगार आहे का, म्हणजे तुम्ही रोजगार आहात, म्हणजे तुम्ही एम्प्लॉय आहात का, असेल तर तुम्ही करायचं, नसेल तर काही गरज नाही. म्हणजे तिथे येसवर केलं तुम्हाला पद टाकायचं आहे, त्यानंतर ऑर्गनायझेशन टाकायचं, फंडामार्फत तुम्ही काम करता, सॅलरी किती मिळते, किती दिवसापासून तर कोणत्या तारखेपर्यंत तुम्ही काम केलं. आता मी नोवर क्लिक केलं, आता खाली इथं सर्व अपलोड सर्टिफिकेट करायचे आपल्या इथं पाहू शकता, कास्ट सर्टिफिकेट, लिव्हिंग सर्टिफिकेट, EW सर्टिफिकेट किंवा अंडरटेकिंग फॉर्म, कास्ट सर्टिफिकेट नसेल, त्यानंतर EW नसेल तुम्ही लिव्हिंग सर्टिफिकेट अपलोड करू शकता, कोणतंच नसेल तुम्ही अंडरटेकिंग फॉर्म अपलोड करायचा, 15 दिवसाच्या आत कास्ट सर्टिफिकेट काढायचं आणि ते सहाय्य संस्थेला जमा करायचा. त्यानंतर खाली नॉन क्रिमिनल नसेल, इन्कम नसेल किंवा अंडरटेकिंग फॉर्म, म्हणजे नॉन क्रिमिनल असेल तुम्ही इन्कम जोडू शकता, इन्कम नसेल तर तुम्ही अंडरटेकिंग फॉर्म जोडायचं, 15 दिवसाच्या आत काढायचं आणि ते सारथी संस्थेला जमा करायचा. त्यानंतर खाली डोमेस्टिक नसेल तर तुम्ही अंडरटेकिंग फॉर्म देखील डाऊनलोड करायचा, फॉर्म भरायचा, अंडरटेकिंग फॉर्म इथं जोडून द्यायचा. त्यानंतर खाली इथं डिग्री सर्टिफिकेट, आता सांगितल्याप्रमाणे तुम्हाला डिग्री कंप्लीट असणं गरजेचं आहे आणि डिग्री सर्टिफिकेट असणं सुद्धा गरजेचं आहे. त्यानंतर खाली बर्थ सर्टिफिकेट किंवा SSC सर्टिफिकेट, तुम्हाला 10वीचं सनद पाहिजे, सनद तुम्हाला अपलोड पाहिजे, सनद नसेल तुम्ही बर्थ आहे म्हणजे तुमचं जन्माचं प्रमाणपत्र देखील अपलोड करू शकता. त्यानंतर इथं आधार कार्ड अपलोड करायचं, पॅन कार्ड अपलोड करायचं, डिक्लेरेशन इथं सर्व वाचून घ्यायचं तुम्हाला. त्यानंतर इथं टिकायचं आहे, ह्या फॉर्म सबमिट करायच्या अगोदर तुम्हाला इथं PU बटन आहे, या PU बटनावरच क्लिक करून तुम्हाला फॉर्म भरायचा, कारण PU बटनावर नाही केलं तुमच्याकडे काही मिस्टेक असेल तर तुम्हाला दाखवणार नाही. तुम्ही एकदा फॉर्म पूर्णपणे PU करू शकता, जे फॉर्म भरलं आहे ती माहिती भरली ती तुम्ही एकदा पूर्णपणे पाहू शकता, त्यानंतर तुम्हाला सबमिटच्या बटनावर क्लिक करायचं आहे. आता मी सर्व माहिती भरणार, त्यानंतर तुम्हाला PU बटनावर क्लिक करून दाखवणार. आता पाहू शकता मी इथं सर्व माहिती भरली, आधार कार्ड, पॅन कार्ड, त्यानंतर सर्टिफिकेट, डिग्री सर्टिफिकेट, डोमेस्टिक, त्यानंतर अंडरटेकिंग फॉर्म, नॉन क्रिमिनल कास्ट सर्टिफिकेट, सर्व माहिती भरलेली आहे. आता खाली दिसत असं तुम्हाला सांगितलं होतं या डिक्लेरेशन टिक करायचं, त्यानंतर PU बटनावर क्लिक करायचं.
करायचं इथं पाहू शकता आधार नंबर इज रिक्वायर. आता मी आधार क्रमांक नसत टाकला, इथं टाकून घेतो. प्रिव्ह्यूच्या बटनावर क्लिक केलं, पाहू शकता फाईल अपलोड इन प्रोग्रेस, म्हणजेच फाईल अपलोड झाले, प्रोग्रेसमध्ये चालू आहे. आता इथं पाहू शकता अपलोडेड फाईल मे बी लॉस्ट, डू यू वॉन्ट टू कंटिन्यू. आपण कॅन्सल क्लिक करूया. आता अपलोड होण्याचे बाकी आपले सर्व फाईल आहे, आता अपलोड होत आपण थांबूया. आता आपण इथं प्रिव्ह्यूच्या बटनावर केलं, त्या अपलोड करण्यासाठी वेळ लागत होता, त्यामुळे मी डायरेक्ट ओकेवर क्लिक केलेलं. पाहू शकता इथं खाली प्रिव्ह्यू आलेलं आहे. विथ फोटो आणि सिग्नेचर नो फाईल चूजन ते सांगितलं, त्यानंच आपल्याला की पहिल्यांदा सांगितलं होतं की एखादं फाईल अपलोड होऊ शकेल नाही जर तुम्ही ओकेवर क्लिक केलं, म्हणजे लॉस्ट होऊ शकते फाईल अपलोड केली. आता मी डायरेक्ट ओकेवर खाली क्लिक केलं, पाहू शकता कोणतीच फाईल अपलोड झालेली नाही. आता मी जर तुम्हाला फाईल अपलोड करायची असेल ते देखील करू शकता. आता प्रिव्ह्यूच्या बटनावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं सबमिटचं ऑप्शन आहे, त्यानंतर इथं पाहू शकता तीन स्टेपमध्ये आपल्याला अर्ज कम्प्लीट करायचा. इथं स्टार्ट आहे, प्रिव्ह्यूच्या बटनावर क्लिक केलं प्रिव्ह्यूपर्यंत दोन स्टेप कम्प्लीट होईल, आणि तिसऱ्या स्टेपमध्ये तुम्हाला फायनल असेल, तुमचा सर्व अर्ज तुम्हाला पाहायचा. त्यानंतर PDF ही असेल डाउनलोड करून घ्यायची, तुमचा PDF फॉर्म तुमच्या अर्जाची, म्हणजे तुम्ही ॲप्लिकेशन फॉर्म भरलेला आहे त्या अर्जाची तुम्हाला PDF डाउनलोड करून घ्यायची आणि फॉर्म सबमिट होऊन जाईल. तुम्हाला स्क्रीनवर दिसेल तसं फॉर्म सबमिट झाल्याने तुम्हाला जीमेलवर तुमचा मेसेजसुद्धा येईल, तुम्हाला किंवा जीमेल येईल तुम्हाला की तुमचा अर्ज सक्सेसफुली कम्प्लीट झाला आहे. एक सांगायचं म्हणजे तुम्हाला यासाठी तुम्हाला एक सांगायचं म्हणजे तुम्हाला यासाठी परीक्षासुद्धा द्यायची. इथं पाहू शकता तुम्हाला, हां इथं पाहू शकता तुम्ही इथे दिलेले अर्जदार यांनी केवळ ऑनलाईन अर्ज भरला, म्हणजे तुम्ही नुसता अर्ज भरला म्हणून तुम्हाला तुम्ही असं समजू नका की तुम्हाला डायरेक्ट प्रशिक्षणासाठी तुम्ही पात्र ठरणार आहात. म्हणजे तुम्ही नुसता अर्ज भरला म्हणून तुम्हाला कोचिंग मिळणार नाही, तुम्हाला त्यासाठी तुम्हाला एक UPSC साठी बरं का, तुम्हाला UPSC साठी तुम्हाला कॉमन एंट्रन्स टेस्टसुद्धा द्यायची, त्यानंतर तुमची परीक्षा घेण्यात येईल. तुम्ही जर तुम्हाला चांगले मार्क मिळाले तरच तुम्हाला यासाठी पात्र ठरले जाणार आहे. म्हणजे त्यानंतर तुम्हाला इथं सर्व कागदपत्रांची पडताळणी होईल, शैक्षणिक वयाची अर्थता तपासून घेईल, त्यानंतर तुम्हाला इथं कोचिंग मिळणार आहे. तुम्ही असं समजू नका की तुम्ही नुसता फॉर्म भरला की तुम्हाला लगेच कोचिंग मिळेल. अशा प्रकारे तुम्ही तुमचा UPSC चा फॉर्म भरू शकता 2022 साठीच्या सिव्हिल सर्व्हिस एक्झामसाठीचा. जर तुम्हाला काही अडचण आली तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देखील विचारू शकता.